लोकसभा निवडणुकीमध्ये दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. राज्यातील नेत्यांवरच नुसती जबाबदारी न टाकता केंद्रीय नेते देखील आता राज्यात लक्ष घालू लागलेत. त्या अंतर्गतच भाजपचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते. अमित शहा यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत आपलं प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार यांना रोखणं आहे असं सांगितलं. गेल्या काही दिवसांमधील वक्तव्य पाहता या दोन्ही धुरंधरांमधला संघर्ष पुन्हा पाहायला मिळेल असं बोललंही जात आहे. जुलै महिन्यातच अमित शहा म्हणाले होते की देशातील जेवढे भ्रष्टाचारी आहेत त्याचे सरदार शरद पवार आहेत. यावर मग प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हटले होते की अमित शहा आधी गुजरातचे मंत्री होते, तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शहा यांना गुजरातमधनं तडीपार केलं होतं. ज्या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं तो माणूस आज देशाचं गृहमंत्रीपद सांभाळतोय, देशाचं संरक्षण करतोय असा जळजळीत हल्ला शरद पवारांनी चढवला होता. विरोधक आतापर्यंत अनेकदा अमित शहांच्या तडीपारीचा उल्लेख करत आले होते, मात्र ही पहिलीच वेळ होती जेव्हा शरद पवारांनी अमित शहांच्या तडीपारीचा उल्लेख केला होता. असो आता काय घडतंय तर शरद पवारांना रोखा असे आदेश शहा यांनी दिले. आता तोंडावर विधानसभा निवडणुका असताना राज्यात अमित शहा विरुद्ध शरद पवार या दोन चाणक्यांचा संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार आहे. या दोघा नेत्यांमधील संघर्ष नेमका काय आणि तो कधी सुरू झाला आणि आतापर्यंत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कशी मात दिली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती. आणि हो, सुरुवातीलाच आठवण म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर विषयाला सुरुवात करूयात. विषय आहे अमित शहा आणि शरद पवारांच्या संघर्षाच्या राजकारणाचा. अमित शहा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गुजरातमध्ये राजकारणाची सुरुवात केल्यानंतर अमित शहा केंद्रात आले. त्यांची क्षमता पाहून भाजपने त्यांना 2014 पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि 10 वर्षानंतर भाजप पुन्हा सत्तेत आले. अमित शहा दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्ष राहिले. याच काळात अमित शहा यांना चाणक्यही म्हटलं जाऊ लागलं. यामागचं महत्वाचं कारण ते त्यांच्याकडे असणारं संघटन कौशल्य आणि राजकीय रणनीती बनवण्याचं कौशल्य. त्यांच्या नेतृत्वाखालील 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने बंपर जागा जिंकून सरकार स्थापन केलं. सोबतच जिथं भाजप दीर्घकाळ सत्तेत नव्हती अशा ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेश ते जम्मू काश्मीर अशा अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केली. याशिवाय ईशान्येतही त्यांनी भाजपचा बालेकिल्ला मजबूत केला. या राज्यांमध्ये अनेकदा अमित शहा यांनी अशा परिस्थितीत भाजपचं सरकार स्थापन केलं जेव्हा त्यांच्या पक्षाची सरकार बनवण्याची शक्यता देखील नव्हती आणि यामुळे चाणक्य म्हणून अमित शहा राष्ट्रीय पातळीवरती उदयास आले. चाणक्य या पदवीवरती अमित शहा म्हणतात, मी चाणक्य असल्याचा दावा कधीच केला नाही, मी असा कधीच होऊ शकत नाही, तथापि मी त्यांच्याबद्दल चांगलं वाचलं आणि समजलंय. माझ्या खोलीतही त्यांचा फोटो आहे. चाणक्य समोर मी खूप लहान माणूस आहे. असो, विषय पुढे नेऊया तर नवीन चाणक्य म्हणजेच अमित शहा यांची लवकरच लढत झाली एका जुन्या चाणक्याशी, ते म्हणजे शरद पवारांशी. 27व्या वर्षी आमदार आणि 38व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अशा साली खेळल्या होत्या की ज्याने भले भले हैराण झाले होते. 2014 महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि हे चाणक्य राजकीय आखाड्यात पहिल्यांदा एकमेकांच्या समोर उतरले. पवार यांचा दारुण पराभव झाला. बाहेरून पाठिंबा देऊन शरद पवारांनी सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, मात्र शरद पवारांना बार्गेनिंग म्हणून वापरून घेतलं आणि भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला स्वस्तात सत्तेत घेतलं. पहिल्याच डावात अमित शहांनी पवारांना चितपट केलं. त्यानंतर सत्तेच्या माध्यमातून नेत्यांची मोळी बांधून उभारलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील गळती लागली. अनेक नेते पक्ष सोडून जाऊ लागले आणि जे नेते पक्षात होते त्यांना आता चौकशीची भीती वाटू लागली होती. त्यातच पवारांची राजकारणाव्यतिरिक्त असलेली शक्ती स्थानं देखील ताब्यात घेण्यासाठी शहांनी सुरुवात केली. यातील पहिलं म्हणजे BCCI. केंद्रात सत्ता बदल होता शहांनी BCCI मधील पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिलं आणि आज मुलगा जय शहाच्या माध्यमातून केवळ BCCI वरच नाही तर ICC वरही शहा होल्ड ठेवून आहेत. आणि शरद पवार राजकारणात जसे राज्यापुरते मर्यादित राहिले आहेत तसेच क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील फक्त रोहित पवारांच्या माध्यमातून त्यांच्याकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे.
तर सहकारात देखील अनेक साखर सम्राटांनी या काळात पवारांची साथ सोडत भाजपशी सलगी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये काहीही करून पवारांना सत्तेत येणं भागच होतं. केंद्रात सत्ता बदल करण्यास पवारांना मर्यादा होत्या. अशा वेळेस मग पवारांनी सगळी ताकद लावली ती राज्यात आणि 2019 मध्ये त्यांना यशही आलं. महाराष्ट्राचे चाणक्य शरद पवारांनी बाकी सर्व चाणक्यांना पराभूत केलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. कारण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. तर सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भाजपला एखाद्या राज्यात एवढ्या जागा मिळूनही त्यांना विरोधी बाकावरती बसावं लागलं होतं. गोवा आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा नसताना देखील भाजपने सत्ता स्थापन केली होती. कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडलं होतं. महाराष्ट्रात मात्र शरद पवारांचा आक्रमक पवित्रा आणि धोरणांनी अमित शहांचे सर्व डावपेच धुळीस मिळाले होते. आधी शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी फेल ठरवला तर त्यानंतर भाजपच्या सर्वात जुन्या मित्र पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. अमित शहा हे अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, गोवा या राज्यांच्या धर्तीवरती राज्यातही सरकार स्थापन करू पाहत होते. मात्र त्यांना महाराष्ट्राची नस कळली नाही असं त्यावेळी म्हटलं गेलं. मात्र अमित शहा या अपमानाचे उट्टे भरून काढण्याच्या तयारीतच होते आणि झालंही तसंच. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अख्खा पक्षच फोडत अमित शहांनी पवारांनी स्थापन केलेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपचं सरकार आणून दाखवलं. त्यांच्यावरती अगदी साम दाम दंड भेद वापरण्याचा आरोप झाला. मात्र खरा चाणक्य कोण आहे हे दाखवत शेवटी मग पुन्हा अमित शहांनी शेवटचा डाव खेळला. आता अमित शहा यांनी हा डाव टाकला शरद पवार यांच्या पक्षावरती. राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फोडण्यात आलं. त्यासाठी केंद्रीय पातळीवरनं मदत झाली होती हे अजितदादा गटाचे आमदारही मान्य करतात. एवढंच नाही तर राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावर पवारांपुढं अस्तित्वासाठी झगडण्याचं आव्हान निर्माण करण्यात अमित शहा यशस्वी झाले. थेट पवारांच्याच राष्ट्रवादीत फूट पडली. पवारांनी स्थापन केलेला पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे पवारांच्या हातून गेलं. हा पवारांना दिलेला सर्वात मोठा शह होता. मात्र लढाई एकतर्फी झाल्याने आता पवार बॅकफूटवरती जातील असं बोललं जात होतं. मात्र पवारांनी पुन्हा सॉलिड कमबॅक केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला किमान राज्यात तरी आसमान दाखवण्यात पवार यशस्वी झाले. जागा वाटपात छोटा भाऊ होऊन पवार महाविकास आघाडीला एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. सातत्याने शहांकडनं मात खाल्ल्यानंतर पवारांचा हा डाव पॉवरफुल ठरला. मात्र पवारांचा खरा कमबॅक ठरू शकतो तो राज्यातील सत्ता पुन्हा मिळवल्यानंतर. आणि पवारांचा हाच डाव अयशस्वी करण्यासाठी शहा जंग जंग पछाडतील हे वेगळं सांगायला नको. आणि त्याच तयारीत अमित शहा आहेत. या दोन्ही नेत्यांचा संघर्ष नक्कीच या विधानसभेच्या घडामोडीत पाहायला मिळणार आहे. काय वाटतं, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आखाड्यात या दोन्ही कसलेल्या पैलवानांमध्ये कोण बाजी मारतंय? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.